नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाब राऊटडॉक यांचा नवीन अंदाज आजचा पहा कसा आणि काय दिलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज जरूर ऐका व ही माहिती सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर पाहूया डॉक साहेब आपल्याला आजच्या अंदाजमध्ये, आज 4 सप्टेंबर 2024 अंदाज व त्यांनी त्यांच्या आज आहे 4 सप्टेंबर 2024। आजपासून तर परत शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे। सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 4 तारखेपासून राज्यामध्ये 3:30 वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे। पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं। पण राज्यात आज जरी 4 सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच अकोला, बुलढाणा या भागात, तसेच जळगाव, जामोद, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं। म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर, लातूर या भागामध्ये, या भागाकडे पडणार, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर, म्हणजे 4-5 दरम्यान म्हणजे काळोखुट्ट आभाळ येईल आणि पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर, विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्षात येतं। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आताना 2-4 दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार, आले तर एखादी सर येईल म्हणून हे लक्षात येतं। पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार, धुळे त्या भागामध्ये दिवसभरमध्ये 3-4 वाजेपर्यंत ऊन पडेल आणि रात्रीच्या एक पावसाच्या सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात येतं। राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास, म्हणजे आज 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं। राज्यात एकंदरीत प्रसिद्धी भेटी तर राज्यभाऊ आता फक्त पाऊस, म्हणजे 11 तारखेपर्यंत म्हणजे पाऊस, म्हणजे गणपती आगमन पासून ते विसर्जनपर्यंत राज्यात असणार, खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात येतो। पण पाऊस येणार फक्त दिवसभर, समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्या लवकर 1/2-1 तासाचा पाऊस पडून जाईल, सर्वदूर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतो। आता जसा एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो। राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आणि उद्या, म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो, सोलापूर, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, त्याच्यानंतर जालन्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं वाशिम, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागामध्ये आज उद्या जरा पाऊस राहणार, म्हणजे दुपारच्या नंतर, आज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्रीच्या म्हणजे 3-4 दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर, समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल, काही ठिकाणी विखुरले, म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे एवढा मोठा। आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल। आता आहे म्हणजे आज 4 सप्टेंबरपासून ते जवळपास 11 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं नांदेड, सोलापूर, लातूर, परभणी, म्हणजे ह्या अशा एवढ्या अशा इतक्या भागामध्ये म्हणजे आणि 5-6 दिवस जरा जोराचा पाऊस पडणार आहे। पण याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडेल, एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात। फक्त वगैरे 10-12 जिल्ह्यामध्येच, म्हणजे परत एक सांगतो, नाशिकचा वरचा भाग, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर इकडं सिल्लोडपर्यंत, त्याच्यानंतर सिंदखेड राजा, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी, बीड, जालना, त्याच्यानंतर लातूर, सोलापूर आणि इकडे सांगलीपर्यंत, ह्या भागापर्यंत असा या पट्ट्यापर्यंत पावसाचा म्हणजे 11 तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे, म्हणजे लय नुकसानदायक नाही पडणार म्हणून अंदाज लागेल।
पण पाऊस या पट्ट्यात राहणार आणि उर्वरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल आणि उघड देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदललं तर परत एक विषय दिला जाईल. धन्यवाद.